मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। कल्याण मध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे। अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एका 17 वर्ष अल्पवयीन मुलगा समीर लोखंडे याची 8 ते 10 जणांच्या टोळीने मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय असून यामध्ये 2 विधी संघर्ष बालकांचाही समावेश आहे। 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे। भर दिवसा अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे तर आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिक करीत आहेत। काल संध्याकाळची साधारणतः 5 वाजेची घटना आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मंगेशी गार्डन खडेवली येथे काही 4-5 इसम एका मुलाला मारत आहे। यावरून आमचे पोलीस स्टेशनचे PSI सूर्यवाड हे तात्काळ स्पॉटवर गेले। त्या ठिकाणी त्यांना पाहून जे आरोपी होते ते पळून गेले, परंतु एक आरोपी त्याच्यामध्ये त्यांना मिळाला, त्याला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन आणलं आणि यामध्ये ज्याला मारहाण झालेली होती त्यांना पण पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि उपचारकामी दवाखान्यात पाठवलं गेलं। आज पहाटे 4:30 दरम्यान त्या पीडित इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 527/2023 भादवी कलम 302 विथ रायट आणि 364-363 या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सिनियर PI महेंद्र देशमुख हे करत आहे। सर, यामध्ये किती आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यामध्ये मेजर किती आहे? यामध्ये फिर्यादींनी आरोपींची संख्या 10 दिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे। पैकी आम्ही त्यामध्ये 2 मेजर इसम ताब्यात घेतलेले आहेत आणि 2 विधी संघर्षित बालक यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हल्ल्यामागचं कारण काय? या हल्ल्यामागे एक साधारणतः 3 महिन्यापूर्वी या गुन्ह्यामध्ये असलेला विधी संघर्षित बालक याला याच्यातील या गुन्ह्यातील जो मयत आहे त्याने 3 महिन्यापूर्वी त्याला डोक्यावर मारलेलं होतं आणि त्याला त्यामुळे 2 टाके पडलेले होते। याच कारणाचा त्यांनी आधार घेऊन त्याचा रिव्हेंज घेण्याकरता त्याला त्याच्या मित्रांनी त्याला उचलून नेलं आणि त्याला बेदम मारहाण केली, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। सर, विधी संघर्ष जो बालक आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे का? त्याच्या आधीपूर्वी काही हे आहे का? या गुन्ह्यामध्ये जो मयत झालेला बालक आहे त्याच्यावर मागच्या वर्षी कोळसेवाडी पोलीस स्टेशन 190/2022 अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत तसेच भादवी कलम 397-326 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामधून तो बाहेर पडल्यानंतरही त्यांनी 2 गुन्हे हे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेले आहेत।